दोन शब्द लक्षात घ्या. पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेशन म्हटलेलं आहे, म्हणजे काय, अज्ञानावर प्रभुत्व मिळवलेला, बरोबर. आता लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये तो पार्थ झालाय, पार्थ झाला म्हणजे आत्याचा मुलगा झालाय. आत्याच्या मुलाशी आपले संबंध कसे असतात? मैत्रीपूर्ण, चांगले आणि वगैरे हे मला शब्द कळत नाही, पण बरेचदा समवयस्थ असलो की मैत्रीपूर्ण असतात, हो का नाही. तर रोल बदललाय, ओके. एक रथाधिपती अर्जुन जो की अज्ञानावर विजय मिळवलेला आहे, त्याचा सारथी कोण होता? तर अतिशय मॅच्युरिटीचा, इंद्रियांचा अधिपती कृष्ण होता. पण आता युद्धभूमीच्या सेंटरला पोहोचल्यानंतर कोण आहे? तर अर्जुनाचा बालसखा, अर्जुनाचा जवळचा मित्र आणि त्याच्या काय म्हणतात त्याला, मामाचा मुलगा, असा हा कृष्ण. त्याला पार्थ म्हणतोय की हे अर्जुना, तुझ्यासमोर असलेली ही सेना बघ, यामध्ये भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, आणि महिक्षिता म्हणजे काय माहिती आहे का, ह्या पृथ्वीवर ह्या शरीररूपी राज्य करणारे वेगवेगळ्या देशाचे, वेगवेगळ्या प्रदेशांचे राजे. ओके, म्हणजे असं मानलं जातं की पृथ्वी तलावरचे सगळेच योद्धे त्या युद्धात सामील झाले होते. एक दोघांचा अपवाद आहे, कर्नाटकातले काही जण नव्हते तिथे लढत. ओके, तर इथे पार्थ हा शब्द आलेला आहे, प्लीज लक्षात ठेवा. नोट केली? पहिल्या श्लोकामध्ये गुडाकेशन, दुसऱ्या श्लोकामध्ये पार्थ. आपण उद्या किंवा परवा ह्या गोष्टीवर चर्चा करणार आहे, जेव्हा कृष्ण तिसऱ्या भूमिकेत जाणार आहे. तोपर्यंत ह्याला पार्किंगमध्ये ठेवा, फक्त हा प्रसंग लक्षात ठेवा, ठीक आहे? ओके, पुढे जाऊया. आता इथून पुढे काय झालं मी वाचत बसत नाही, ओके. कारण इथे फक्त कृष्णाने मोजून दाखवलं की समोर, सॉरी, अर्जुनाने मोजून दाखवलं की कोण कोण आहेत. मग इथे काय काय उल्लेख केला आहे त्यांनी, की माझ्यासमोर माझे पितामह आहेत, माझे गुरुजन आहेत, कृपाचार्य आहेत, ओके, माझे पितृजन आहेत, माझे साले आहेत, सासरे आहेत, माझे काही पुत्र आहेत आणि काही पौत्र पण आहेत, ओके. आणि हे सगळे माझे नातलग आहेत, आणि ह्यांना पुढे बघून माझी अवस्था काय झाली बघा. की त्याने म्हणाला की ह्या सगळ्यांना पुढे बघून आणि ह्यांची युद्धाची लालसा बघून माझे हातपाय थरथर कापतायत, माझे हातपाय थरथर कापतायत, माझ्या हातातलं गांडीव जे आहे ते थरथर कापायला लागलं, माझ्या शरीरामध्ये त्राण राहिलेला नाही आहे, माझे रोंगटे खडे झालेले आहेत, मला म्हणजे मी वीक फील करतोय, आणि आता इथे मी उभं राहण्यास असमर्थ आहे. मला असं वाटतं की मी आता उभं राहू शकणार नाही, मी स्वतःला घाबरून, म्हणजे मी स्वतःला विसरतोय, मला चक्कर येते, आणि मला असं वाटतंय की काही ना काही अमंगल होणार आहे, काही ना काही अमंगल होणार आहे. आता ह्या प्रसंगात ना आपण काय शिकायचं बघा, माझी गीता. प्रसंग काय, प्रसंग काय, आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिला प्रसंग होता की ह्यांनी युद्ध टाळण्याचा खूप प्रयत्न केला, सगळं संपलं, पण ते काही टळलं नाही. मग हे युद्ध भूमीत आले, मग दुर्योधनाने जे काही तिकडे प्रकार करायचे ते केले, बरोबर आहे, त्यांनी सगळं वर्णन केलं. आणि मग जेव्हा शंख नगाडे वाजले तेव्हा अर्जुन गांडीव हातात घेऊन, गांडीव धनुष्य हातात घेऊन म्हणाला कृष्णाला की मला तो माणूस निवडू दे ज्याच्यासोबत मी युद्ध करेन, म्हणजे मी कुणाशी लढलं पाहिजे हा निर्णय घेण्यासाठी तो आत गेला होता, हो का नाही. आणि आत्तापर्यंत त्यांनी निश्चय केला होता की माझं राज्य जे मला मिळालं नाही ते मला लढून आणि ह्यांचा नाश करून मिळवायचं, हो का नाही. आणि त्यांना माहीत होतं की कृष्ण जर माझ्यासोबत आहे तर नक्कीच आपला विजय होणार आहे. पण हाच माणूस तिथे युद्धभूमीत गेला की काय झालं, दृष्टिकोन बदलला, हो का नाही. दृष्टिकोन बदलला, एक नवीन समज आली, एक नवीन भ्रमसुद्धा आला. समज आणि भ्रम दोन्ही सोबत आहेत, ओके, ह्याविषयी आपण बोलूया. समज आली आणि भ्रमसुद्धा उत्पन्न झाला, आणि अर्जुनाचं जे त्राण आहे, अर्जुनाचं जे शौर्य आहे, अर्जुनाचं जे आत्ताच म्हणतो ना अज्ञानावर विजय मिळवलेला अर्जुन, आत्ताच ऐकलंय आपण गुडाकेशन, एकदम अज्ञानी बालकासारखा म्हटला की यार ह्यांच्याशी मी कसं लढू. आता मी तुम्हाला एक सांगतो, खूप साऱ्या मुलांना एक्झाम फोबिया असतो, त्याचं हे फार चांगलं उदाहरण आहे, ओके. खूप अभ्यास करतात, आईसमोर अशी भारी भारी उत्तरं म्हणून दाखवतात, परीक्षेला गेलं की काहीतरी सिली मिस्टेक करतात, नाही तर विसरून जातात, घाम येते, पेन हात पाय लटलट कापतात, हो का नाही. आणि बरेचदा असं होतं आपल्या आयुष्यात की आपला परिस्थितीचा अनुमान हा
अवेअरनेसमध्ये असतो. कशामध्ये असतो? अवेअरनेसमध्ये, जनरल अवेअरनेसमध्ये आपल्या. म्हणजे काय की आपण एक गृहित धरतो की परिस्थिती अशी अशी आहे. अर्जुनाने काय गृहित धरलं की हे 5-7 लोक बाहेर आहेत समोर, आम्ही एवढे लोक समोर आहेत, आणि काय जायचं आहे, बाण काढायचे, 2 बाण इकडे 2 बाण तिकडे, दुसऱ्या दिवशी आपण झालो राजे, हो का नाही? खूप वेळा अशीच भावना असते ना आपली पण. पण बरेचदा असं होतं की जेव्हा आपण एखाद्या पेच प्रसंगाला सामोरे जातो, जेव्हा आपण एखाद्या पेच प्रसंगाला सामोरे जातो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बाबा रे, म्हणजे ज्याला म्हणतो ना, एक शब्द तुम्ही ऐकला असेल बघा, जावे त्यांच्या वंशा मगकडे. काय जावे त्यांच्या वंशा मगकडे? म्हणजे काय की अर्जुनाने भरपूर लढाया केल्या असतील, फार जास्त केल्या नाही पण तरी भरपूर लढाया केल्या, त्याला युद्ध केलेत पारंगत होता, सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या, पण स्वतःच्या बंधूंसमोर, स्वतःच्या पितामहासोबत, स्वतःच्या गुरुसमोर आणि आप्तेष्टांसमोर जेव्हा उभं राहून लढायची वेळ आली ना, तर भले भले, नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो, भले भले धर्मनिष्ठ लोक पण त्यांचे हातपाय थरथर कापतात, ते माघार घेतात, त्यांना वाटते जाऊ द्या. आणि आता नीट माझं वाक्य ऐका, जर धर्माने त्याचे धर्मयुक्त कर्तव्य पूर्ण केले नाही तर अधर्माचा विजय होतो. मी परत बोलतो वाक्य, जरा पटकन बोलतोय मी. धर्माने त्याचे धर्मयुक्त कार्य, म्हणजे धर्माला अनुसरून कार्य जर पूर्ण केले नाही तर अधर्माचा विजय होतो. आणि धर्माने मागे राहू नये, सत्याने मागे पडू नये, सत्याने आपला सत्य धर्म पूर्ण केला पाहिजे हे समजून सांगण्यासाठीच भगवान कृष्णाला पूर्ण गीता सांगावी लागली. लक्षात येत आहे का? कारण बरेचदा आपण इमोशनमध्ये जातोय. काल आपल्याला अथर्व सरांनी एक प्रश्न विचारला होता की इमोशनल फुल काय असतो, त्याच्यावर आपण विवेचनसुद्धा केलं आहे, है की नाही? पण विषय कसा आहे की आपली बरेचदा आपल्या इमोशन्स आणि ह्या त्या गोष्टी त्या आपल्या ड्युटीजपेक्षा मोठ्या व्हायला लागतात, आणि आपण आयुष्यातल्या खूप साऱ्या लढाया वैयक्तिक करून घेतो. काय करून घेतो? वैयक्तिक. ॲक्च्युली ही धर्माची लढाई होती अधर्माविरुद्ध, ही अर्जुनाची लढाई नव्हती दुर्योधनासोबत, हे समजून घ्यायला. पण अर्जुन जो की अज्ञानावर विजय मिळवलेला गुडाकेशन मागच्या श्लोकात होता, त्याचं ज्ञान फुरु झालं, त्याची मती मारी गेली, त्याला हातपाय कापायला लागले आणि तो माघार घ्यायच्या मुद्रेत आला. लक्षात घ्या मित्रांनो, आपलंही आपल्या आयुष्यात असंच होतं. आणि इथे कुठंतरी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे काही योग्य असेल ते. तर अशा प्रसंगी जर तुम्ही एखादा ज्ञानी आणि अनुभवी माणूस सोबत ठेवला, चांगला मार्गदर्शक सोबत ठेवला, तर डेफिनेटली तुम्हाला ह्यातनं तरुण जायला मदत होते. कारण एकटा माणूस जेव्हा अधर्माच्या विरुद्ध लढायला लागतो ना, तर त्याला स्वतःशीच, स्वतःसोबतचा संघर्ष संपत नाही. म्हणजे तो भलेही बाहेर भांडणामध्ये किंवा युद्धामध्ये चांगलं करेल, पण रात्री झोप लागणार नाही त्याला, त्याचं चित्त स्थिर राहणार नाही. अस्थिर चित्ताचा माणूस युद्धात विजयी होत नाही मित्रांनो, बरोबर आहे ना? त्यामुळेच हे आपलं परमकर्तव्य आहे की अशा महत्त्वाच्या जेव्हा घटना होतात तेव्हा स्थिर चित्त ठेवलं पाहिजे, पहिली गोष्ट. म्हणूनच अर्जुन कृष्णाचं जे सुरुवातीचं नाव आहे ते अच्युत आलं होतं, तुम्ही जर ऐकला तो श्लोक तर मी ते एक्सप्लेन केलं होतं. स्थिर बुद्धी माणूस, आता हा स्थिर बुद्धी माणूस कोण असू शकतो? हा तुमचा अनुभव असू शकतो, हे तुमचं चिंतन असू शकतं, हे तुमचं मनन असू शकतं, ही तुमच्या मनाची तयारी असू शकते, ही तुमची रिहर्सल किंवा प्रॅक्टिस असू शकते. जर विद्यार्थी येतं एक्झामच्या अनुषंगाने, बरेचदा 10वी 12वीच्या दरम्यान मुलं खूप प्रेशर घेतात, बरेचदा आपल्याच आप्तेष्टांशी लढताना किंवा एखाद्या मोठ्या मीटिंगचा सामना करताना आपण मागे पडतो, बरेचदा खूप सारी मुलं इंटरव्ह्यूला जातात आणि खूप ब्रिलियंट मुलं पण इंटरव्ह्यूच्या परफॉर्मन्समध्ये घोळ करून माघारी येतात, हो का नाही? आपण हे सगळं बघितलं आपल्या आयुष्यात. आणि आपण हे स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्यांना हे मार्गदर्शन करणं आवश्यक आहे की स्थिर बुद्धी लोकांच्या सहवासात राहा. आता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, स्थिर बुद्धी लोकांच्या सहवासात राहिलं ना, तर तुम्हाला कठीण परिस्थितीतही तुमची स्वतःची मती किंवा बुद्धी स्थिर ठेवण्यात मदत मिळते. कारण मन हे चंचल आहे, ओके, ध्वजासारखं आहे. कशासारखं आहे? ध्वजासारखं. जसं आपण बघितलंय की अर्जुनाचा रथ हा कपिध्वज होता. काय होता? कपिध्वज. म्हणजे त्याच्या ध्वजावर स्वतः हनुमान होते, तर ते ध्वजाला आणि रथाला स्थिरता देण्यासाठी होते. स्वतः अच्युत म्हणजे स्वतः कृष्णदेव स्थैर्यासाठी होते. आणि हे फार 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 महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आयुष्यात, की जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या निर्णय येतात, महत्त्वाच्या लढाया येतात, तेव्हा तुमचं मन किंवा तुमचा कोच किंवा दोघंही स्थिर बुद्धी असले पाहिजे.
काय असले पाहिजे? स्थिर बुद्धी, तरच तुम्ही पात्र होता पुढच्या सगळ्या लढायांना सामोरे जाण्यासाठी। अन्यथा तुमच्या स्वतःच्या मनाच्या दुर्बलतेमुळे, मी परत बोलतोय हे वाक्य, तुमच्या स्वतःच्या मनाच्या दुर्बलतेमुळे लढाई न लढताच तुम्ही हरण्याची आणि दुष्ट प्रवृत्तीचा विजय होण्याची शक्यता खूप 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 जास्त वाढते। बरेचदा डे टू डे लाईफमध्ये दुष्ट प्रवृत्ती नसेल पण एखादी अपॉर्च्युनिटी जाणं हे पण नुकसानच आहे ना, हो का नाही? म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक शंका असते मनामध्ये की मी हे करू शकेन का। म्हणजे एक उदाहरण देतो आमच्याच टीममधलं, आमच्या टीममध्ये काही ट्रेनर्स आहेत, खूप छान बोलतात, अप्रतिम परफॉर्मन्स देतात प्रॅक्टिसमध्ये, पण जेव्हा त्यांना डायसवर परफॉर्म करा म्हणतो ना मग त्यांची बुद्धी भ्रष्ट होते आणि गांडीव उचलून स्टेजवर गेलेला आमचा अर्जुन गांडीव टाकून पळून जातो पाणी प्यायला। आहे की नाही? खूप वेळा काय होतं, आयुष्यात एखादी खूप चांगली संधी येते आपल्या आयुष्यात, येते की नाही? अपॉर्च्युनिटी येते आणि आपला आतला माणूस जो असतो ना, ज्याचं म्हणजे अस्थिर असतं आतला माणूस, तो आपल्याला घाबरवतो, नाही रे बाबा असं झालं तर, तसं झालं तर, हे झालं तर, ते झालं तर। आणि इथल्या प्रत्येक श्लोकावर मी भरपूर बोलणार आहे। अर्जुनानी कृष्णाला, आता नीट लक्ष देऊ नये का, हे हळूहळू येणार आहे, अर्जुनानी कृष्णाला एवढं तत्वज्ञान दिलं ना इथून पुढच्या 3-4 दिवसात जे म्हणजे मी बोलणार आहे तुमच्याशी, त्याने अख्खा मानवधर्म कृष्णाला ऐकून टाकला आणि कृष्णाला सांगितलं की हे अधर्म आहे, ताताला मारू नये, याला मारू नये, त्याला मारू नये, हे होईल ते होईल, सगळा धर्म शिकवला। मग खाली बसला रथावर आणि मग कृष्णाने त्याच्याकडे बघितलं आणि एक भारी स्माईल दिलं। मग अर्जुन म्हणाला की हे प्रभू, काय म्हणाला, हे प्रभू माझी मती आता काम करत नाही, तूच मला सांग की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, कारण मला हे समजण्याची अक्कल नाही आहे। आणि तुम्हाला सांगतो तिथून गीतेचा सुरुवात झाला आहे। जोपर्यंत शिष्य ऐकण्याच्या मनस्थितीत येत नाही तोपर्यंत भाषण देऊन फायदा नाही। जोपर्यंत शिष्याला वाटते मीच लय भारी आहे, लय ते काय आहे लय भारी, तोपर्यंत ते गुरु बोलणारच नाही आहे। आणि मग इथे काय होतंय, शिष्य स्वतःलाच अपात्र ठरवतोय बोलण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी, हो का नाही? तर सुरुवातीलाच मी ह्या गोष्टींवर जरा जास्त वेळ हे करतोय। हे जर एकदा बेस पक्का झाला ना आपला, तर पुढची गीता कुठली, कुठली गीता, भगवद्गीता नाही, नाही आपल्या आयुष्याची गीता समजायला सोपी जाईल, हो का नाही? तर इथे आज मी थांबतोय, ओके, आज थोडंसं लवकर थांबतोय। त्याचं कारण असं आहे की मला परत 7 एक सेशन आहे 2 तासाचा, ओके, आणि मला एक वेगळा सेटअप आणि वेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये बसायचं आहे। तर मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो, काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, आपल्याकडे 15 मिनिट आहेत।